नमस्कार बियू भंडारी प्रस्तुत कॉफी क्रिकेट आणि बरंच काहीच्या आजच्या विशेष भागात मी अमोल कराडकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो मंडळी टी ट्वेंटी वर्ल्ड कपचे वेध लागलेले आहेत आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे रोहित शर्माच्या विश्वात भारताचा कर्णधार जो वर्ल्ड कपशी इतका जवळून निगडीत आहे म्हणजे वर्ल्ड कप कुठलाही वर्ल्डकप असो टी ट्वेंटी वर्ल्ड कप अथवा ओडिया वर्ल्ड कप त्या वर्ल्ड कपशी तो किती जवळून निगडीत आहे त्याचबरोबर एका वर्ल्डकपमधून वगळल्यानंतर त्याने स्वतःचा केलेल्या काया पालट आणि रोहितच्या आयुष्यात क्रिकेटच्या पलीकडे काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याची थोडीशी माहिती मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करणार आहे चला तर मग सुरू करूया स्वागत करूया सी सी बी के परिवाराच्या नव्या सदस्याचं व्यू भंडारी प्रस्तुत कॉफी क्रिकेट आणि परत काही सुरुवात करूया आपण अर्थात दोन हजार सातचा जो पहिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप होता तेव्हा तो वर्ल्ड टी ट्वेंटी नावाने ओळखला जायचा तेव्हा एक अत्यंत लाजरा बुजरा असा एक तरुण खेळाडू मी दक्षिण आफ्रिकेत होतो स्पर्धा कवर करायला तेव्हा पाहिला होता तेव्हा तो खरंच अशी स्टेज होती प्रत्येक यंगस्टरला संघात आल्यानंतर आपलंसं करून घेण्यासाठी वेळ द्यावा लागतो त्याच्यामुळे तो बऱ्याच वेळा एकटा काही काळ फिरत असायचा आणि तेव्हा गप्पा मारायचो आम्ही तर तो जो वर्ल्ड कप होता तेव्हा रोहित रातोरात स्टार झाला सेमीफायनल आणि फायनलमध्ये त्यांनी केलेल्या कमाल बॅटिंगमुळे आणि त्याच्या आधी जो अंडर नाईन्टीनमधला उगवता तारा होता त्याच्यावर शिक्कामोर्तब बसलं पुढची तीन चार वर्ष रोहितचा आलेख जरा वर खाली वर खाली ज्याला आपण साध्या मराठी टॉप सिटर मी म्हणतो तसा राहिला आणि मग आला दोन हजार अकरा वर्ल्ड कप भारतामध्ये होणारा वर्ल्ड कप आणि रोहित शर्माला संघात स्थान मिळालं नाही ते त्याच्या खूप जिवारी लागलं तोपर्यंत अशी वेळ आली होती की रोहित पोटेन्शियल तर खूप आहे पण ते मैदानावर दिसत नाही अशी त्याची काहीशी प्रतिमा झाली होती आणि रोहित शर्मा हा खरं तर अशी भीती वाटायला लागली होती की तो खरंच एक वाया गेलेलं टॅलेंट होईल की काय आणि तेव्हा असं झालं की रोहित शर्माच्या ते खूप जिवारी लागलं दोन हजार अकरा वर्ल्डकपमध्ये स्थान न मिळणं आणि त्यांनी हाक मारली त्याचा घट्ट मित्र आणि मुंबईचा सहकारी अभिषेक नायरला अभिषेक नायर हा रोहित शर्माचाच नाही त्याच्यानंतर आत गेल्या काही वर्षांमध्ये विविध टॉप खेळाडूंचा फ्रेंड्स फिलॉसॉफर गाईड या भूमिका बजवा बजावत आहे आणि रोहित शर्माने त्याला सर्वस्व सोपवून दिलं त्याच्यानंतरचे सहा आठवडे म्हणजे वर्ल्डकपमधून वगळल्यानंतर एक वर्ल्डकपची मॅच बघत होते तिथे एकत्र रोहित शर्मा अभिषेक नायर आणि त्याचे काही निकटवर्तीय बाकीचे जवळचे मित्र जे तेव्हा रोहित शर्मा तेव्हा बांद्र्यामध्ये एका पूर्ण आलिशान एक मजला युवराज सिंग आणि तो एकाच बिल्डिंगमध्ये घर होतं तिथे मॅच बघत असताना अचानक त्याला साक्षात्कार झाला आणि त्याने अभिषेक नायरला सांगितलं मला काहीतरी बदलायचं आहे मला काहीतरी करायचं आहे पुढचे सहा आठवडे अभिषेक नायरने त्याच्यावर मेहनत करून घेतली त्याच्या फिटनेसवर रोहित शर्मा हा आ, अत्यंत विस्कळीत बॉडी क्लॉक असलेला खेळाडू होता अभिषेक नायरने त्याला पहाटे उठून फिटनेस करायला लावला दिवसभराचा आहार ह्याच्यावर लक्ष द्यायला सांगितलं आणि पुढच्या सहा आठवड्यात रोहित शर्माने जवळजवळ सहा ते सात किलो वजन कमी केलं आणि त्याचे खरंच फोर पॅक्स दिसायला लागले होते असं मला एकदा अभिषेक नायरने सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर रोहित शर्माच्या कारकिर्दीचा आलेख कायम उंचावत राहिलेला आहे दरवर्षी आपण बघितलेला आहे हो तुम्ही म्हणाल कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी अजून म्हणावं तशी बरीव कामगिरी केली नाही आहे तर विसरू नका ओपनर झाल्यापासून रोहित शर्माने भारताच्या इंग्लंडमधील सिरीजचा विश प्रमुख शिल्पकार होता तो त्याच्यामुळे आता अशी स्टेज आली आहे की रोहित शर्माने खरंच त्याचा आलेख उंचावत नेलेला आहे आणि येणारा वर्ल्ड कप विशेषत परत दोन हजार बावीसचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि दोन हजार तेवीसचा वर्ल्ड कप ओडिआयचा जो पुन्हा भारतात होणार आहे या दोन्ही स्पर्धांचं रोहितसाठी स्वतःसाठी महत्त्व खूप आहे कारण तो खेळाडू म्हणून तर महत्त्वाची कामगिरी बजावण्याकडे बघतच आहे पण यावेळेस तो असणार आहे कर्णधार आणि त्याच्यामुळे महेंद्रसिंग धोनी नंतर विश्वविजेता कर्णधार भारताचा रोहित शर्मा ठरणार का हे आपल्याला बघणं महत्त्वाचं वाटेल पण जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की मी तुम्हाला सांगणार आहे की रोहित शर्मा मैदानाबाहेर कसा आहे तर मंडळी ते मी तुम्हाला सांगतोच घेऊ एक छोटासा ब्रेक हर सफर की सवारी देऊ भंडारी तर मित्र रोहित शर्मा मैदानाबाहेर कसा आहे याची खूप माहिती आपल्या सीसीबीकेवर रोहित शर्माचे जे पहिले कोच आहेत दिनेश लाड त्यांनी रोहितच्या सुरुवातीच्या ज जडणगडणीच्या काळातल्या खूप आठवणी त्याच्या सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की बघा आणि ऐका पण सु आत आत्ता तरी मी तुम्हाला सांगतो की रोहित शर्माचं फेवरेट फूड अंडी आहेत आणि त्या ती अंडी खाण्यासाठी तो काय काय करू शकतो हे सुद्धा दिनेश लाडांनी सांगितलेलं आहे त्या एपिसोडमध्ये दुसरा तुम्हाला एक गमतीचा सा मुद्दा सांगतो की रोहित शर्मा हा कारसाठी वेडा आहे कार वेडा असं आपण त्याला म्हणू शकतो त्याला लहानपणापासून वाटायचं की आपल्याकडे एक मोठी कार हवी जी तुम्हा आम्हा मिडल क्लास आयुष्य किंवा लोअर मिडल क्लासमधून आलेल्या सर्व व्यक्तींसाठी एक महत्त्वाची गोष्ट असते की माझी कार हवी तसं त्याला कायम वाटायचं दिनेश लाडांनी एक छान किस्सा सांगितला आहे पण आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो त्याच्यातली जी तुम्हाला माहिती नाही आहे अजून की त्याचा जो त्याचे जे पाच सहा घट्ट मित्र आहेत त्यातला अजून एक प्रशांत नाईक हा अंडर सेवन्टीनमध्ये रोहित जेव्हा पहिल्यांदा मुंबईसाठी खेळला तेव्हा मुंबईचा कर्णधार होता आणि तेव्हापासून ते दोघ जणं जानी दोस्त आहेत आता बिझनेस देखील आहेत तर एक काळ असा होता की रोहित राहायचा बोरिवलीला आणि प्रशांत नाईक राहायचा दादरला तर प्रशांत नाईक त्याची छोटी मारुती कार घेऊन ऑल द वे बोरिवलीला जायचा कशा करता तर रोहितला कार चालवायला शिकवायला तो जायचा आठवड्यातून दोनदा तो जायचा आणि त्याच्यामुळे रोहित कार शिकला त्याच्यानंतर जेव्हा तो भारतीय संघात स्थान मिळालं त्याला त्याच्यात जस्ट आधी त्यांनी पहिली स्वतःची गाडी घेतली होती होंडा सिटी आणि त्याच्यानंतर दोन हजार आठमध्ये जेव्हा भारत ट्राय सिरीज जिंकला रोहित आणि सचिन तेंडुलकरची ती एक छान पार्टनरशिप आपल्या सगळ्यांना आठवते तिकडून त्यांनी कॉल करून बाकी सर्व सिनियर खेळाडूंबरोबरच पहिली बी एम डब्ल्यू बुक केली तेव्हापासून आत्तापर्यंत त्याच्याकडं कार्सचा ताफा वाढतच राहिलेला आहे बदलत राहिलेला आहे पण तरीही त्याला स्वतःची कार चालवण्यात जी मजा येते ती स्वतःची फक्त कार असण्यापेक्षा जास्त मोठी असते आणि रोहित हा खूप टिपिकल मिडल क्लास मी उल्लेख केला तसा आहे म्हणजे टिपिकल या मिडल क्लासमधला माणूस की ज्याला पटकन भूक लागली की आपण काय खातो वडापाव खातो रोहित शर्मा तुम्हाला विश्वास असणार नाही अजूनही दोन वडापाववाले आहेत एक जो वरळीतला एका नाक्यावरचा वडापाववाला आहे आणि दुसरा पुण्याच्या जवळ जिकडे त्याचं आणि प्रशांत नाईकचं बिझनेस युनिट आहे तिकडे जाताना रस्त्यात एक वडापाववाला आहे त्या दोन्ही वडापावच्या गाड्यांपासून तो अजूनही थांबून वडापाव खातो त्याचं साधं म्हणणं असतं की रस्त्यावरचं खाऊन काय मला त्रास होणार नाही आहे जर मला लहानपणी त्रास नाही झाला तर मला आत्ताही त्रास नाही होणार कारण माझ्या अंगाची जडणघडण तशी आहे त्याच्यामुळे तो अजूनही खातो डबल व्यायाम करतो त्याच्यानंतर पण वडापाव खाणं मात्र सोडत नाही दुसरी एक गंमत सांगतो तुम्हाला रोहितची की तुम्हाला माहिती आहे रोहित शर्माला सर्वात जास्त शॉक कशाचा आहे म्हणजे एक आहे क्रिकेटला आयुष्य समर्पित केलेलं आहे त्यांनी त्याच्या लहानपणापासून जर तो टी व्हीवर फिल्म्स बघत नसेल तर तो क्रिकेट बघतो आणि तो, तो कुठल्याही प्रकारचं क्रिकेट बघतो आता अर्थात तो वडील झालेला आहे मुलगी समायराला वाढवताना त्याला तेवढा वेळ कमी मिळतो पण बघावं तेव्हा तो शक्य तेवढं क्रिकेट बघतो आणि जेव्हा क्रिकेट बघत नसतो तेव्हा तो, तो शक्यतो राजपाल यादव आणि गोविंदाच्या हिंदी फिल्म्स बघतो हो त्या हिंदी फिल्म्स बघताना त्याला बघणे हा एक अनुभवच असतो असं प्रशांत नाईकने एकदा मला गप्पा मारताना सांगितलं होतं तर रोहित शर्मा आणि फिल्म्स हे देखील तसंच नातं आहे जे तो आणि कार्स याच्या बाबतीत आहे तर मित्र हो रोहित शर्माचं वर्ल्डकपचं महत्त्व आणि मैदानाबाहेरचा रोहित शर्मा याची झलक द्यायचा थोडासा प्रयत्न आज मी तुम्हाला केला हा भाग कसा वाटला हा अभिप्राय आम्हाला द्याच पण त्याचबरोबर तुम्हाला अजून कुठल्या खेळाडूंबद्दल जास्त जाणून घ्यायची उत्सुकता असेल तर ते देखील आम्हाला कळवा कुठे कळवायचं तुम्हाला माहिती आहे आपलं फेसबुक पेज आपलं इंस्टाग्राम हँडल आणि आपलं ट्विटर हँडल आहे है, सी सी बी के मराठी या भागाबरोबरच आपले बाकीचे भाग बघण्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर येऊ शकता किंवा आपला पॉडकास्ट नुसता ऐकू शकता त्या दोन्हीचं नाव आहे कॉफी क्रिकेट आणि बरंच काही तर आत्ता थांबूया तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद